कसा बनवायचा ते पाहणार आहोत। तर सगळ्यात इथे आधी मी एकदम कमी गॅस वरती तवा ठेवला आहे, त्याच्यावरती हे स्टँड आणि वरतून अशी कढई ठेवायची, त्याला 10 मिनिट गरम होऊ द्यायचं। आता ते गरम होते तोपर्यंत आपण आपलं प्रीमिक्स बनवून घेऊयात। इथे माझ्याकडे हे फॅनिला प्रीमिक्स आहे, हे रेडीमेड प्रीमिक्स मी वापरले। तर 1/2 किलोचा केक बनवणार आहोत, त्यासाठी हे जे कप आहे हे 2 भरून घेणार आहोत आपण। एक मी घेतला आहे आणि एक आत टाकते। यामध्ये आपण 1 चमचा तेल घालणार आहोत, ते मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित। मी इथे रेडीमेड प्रीमिक्स घेतला आहे, त्यामुळे इथे आपण फक्त तेल आणि पाणीच वापरणार आहोत। मी तेल घालून घेतलंय, तर पाणी आपल्याला जसं लागेल तसं आपण घालूयात। आपलं हे मिश्रण तयार झालं आहे, तुम्ही पाहू शकता ह्याची कन्सिस्टन्सी कशी आहे। असंच तयार करायचे। आता याला आपण टीनमध्ये ओतून घेणार आहोत। तर माझ्याकडे हा 1/2 किलोचा टीन आहे, याला आधी तेल लावून घ्यायचं व्यवस्थित। आता यामध्ये आपण हे ओतून घेणार आहोत। इथे मी यामध्ये हे ओतून घेतलं आहे। आता याला आपण 2 ते 3 वेळा असं टॅप करणार आहोत, म्हणजे आपला केक सगळीकडून सेम फुगतो। इथे गॅसवरती तवा जो गरम करण्यासाठी ठेवला होता, आता त्यावरती ठेवून टाकणार आहोत। असं ठेवायचं आहे आणि वरतून परत झाकून ठेवायचं। आता हा 1/2 किलोचा केक आहे, तर याला आपण बरोबर 30 मिनिटे ठेवणार आहोत। ती बेस तयार होण्यासाठी आपण 1/2 तास झालेला आहे। आता आपण पाहूयात तो तयार झाला आहे का। छान फुगला आहे आपला बेस। आता माझ्याकडे ही एक काडी आहे, यामध्ये अशी घालून पाहायची। जर ही काडी प्लेन बाहेर आली तर समजायचं की आपला बेस तयार झाला आहे, आणि जर याला बेसचं लागून आलं तर पुन्हा बेस तयार करण्यासाठी ठेवायचा गॅसवरती। आपला बेस तयार झाला आहे, तर याला थंड होईपर्यंत आता आपण हात पण लावायचा नाही। आपला बेस थंड होत आहे तोपर्यंत आपण क्रीम तयार करून घेऊयात। मी आता इथे क्रीमला ह्या बीटरच्या मदतीने फेटून घेते। तर या ठिकाणी आपली क्रीम तयार झाली आहे, तुम्ही पाहू शकता कशी झाली आहे। तर क्रीम तयार झाली हे आपण कसं समजायचं, मी हे पातेलं पूर्ण असं उलटा करून धरला आहे, तरी पण क्रीम खाली नाही आली, म्हणजे आपली क्रीम व्यवस्थित तयार झाली आहे। इथे आपला हा बेस पूर्णपणे थंड झाला आहे। आता आपण याला या बेसवरती काढून घेऊयात। आता याचे आपण 3 लेअर करणार आहोत, तर ते कसे करायचे मी तुम्हाला सांगते। हा चाकूनच्या मदतीने मी करणार आहे। हे असे 3 लेअर आपण करून घेतले आहेत। आता मी इथे थोडीशी क्रीम लावून घेते, म्हणजे आपला केक नंतर हलत नाही। आता आपण ह्याला लावण्यासाठी शुगर सिरप तयार करून घेऊ। तर इथे मी 1 चमचा साखर घेते,
आणि त्यात अर्धी वाटी होईल असं पाणी घालते आहे। ही साखर आपल्याला पूर्णपणे वितळून द्यायची आहे। तर आपली साखर पूर्ण विरघळली आहे। आता आपण या बेसवरती सगळीकडे लावून घेणार आहोत। साखरेचं पाणी लावून झाल्यानंतर आता आपण त्याच्यावरती क्रीम लावणार आहोत। क्रीम लावून झाल्यानंतर इथे माझ्याकडे हे जे आपलं व्हाईट कंपाऊंड असतं ते मी इथे किसून घेतलं आहे। तर हे घालणार आहोत आपण आता याच्यावरती। हे झाल्यानंतर आता ही सेकंड लेयर त्याच्यावरती ठेवायची आणि ह्याला पण आपण साखरेचं पाणी लावून घेणार आहोत। साखरेचं पाणी लावून झालं की परत त्याच्यावरती मी क्रीम घेतली। ही क्रीम अशी नीट लावून घ्यायची। लावून झाली की परत हे व्हाईट कंपाऊंड टाकून घ्यायचं यावरती। आता ही तिसरी लेयर त्याला पण साखरेचं पाणी लावून घेणार आहोत। साखरेचं पाणी लावून झालं आता ह्याच्यावरती परत क्रीम घेते। आता भरपूर क्रीम घ्यायची कारण आपल्याला आता साईडनी पण लावून घ्यायची आहे क्रीम। इथे मी क्रीम लावून घेतली आहे तर आता आपण याला प्लेन करून घेऊयात स्क्रॅपरच्या मदतीने। या ठिकाणी आपली क्रीम लावून झाली आहे। तर आता मी याला 15 मिनिट सेट होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवणार आहे। त्यानंतर आपण याला व्हाईट कंपाऊंड आणि डिझाईन वगैरे करून घ्यायची आहे। 15 मिनिटानंतर आता मी हा केक फ्रीजमधून बाहेर काढला आहे। आता आपण याला साईडने व्हाईट कंपाऊंड मी जे हे खिसून घेतलं होतं ते लावणार आहोत। मी असं आता ह्याला साईडनी हे जे व्हाईट कंपाऊंड होतं ते पूर्ण लावून घेतलं आहे। तर आता आपण ह्याच्यावरती डिझाईन करणार आहोत। तर हे नोझल मी यूज करते आहे, स्टार नोझल आहे हे मोठं। अशा ग्लासमध्ये घालायची, यामध्ये आपण क्रीम घेणार आहोत। या पाइपिंग बॅगमध्ये मी आता ही क्रीम भरून घेतली आहे। तर आता याच्या मदतीने आपण याच्यावरती डिझाईन काढणार आहोत। एका नोझलने 3 ते 4 प्रकारच्या डिझाईन काढता येतात। तर मी इथे असं फूल काढलं आहे। अशा प्रकारे ही डिझाईन झाली। आता आपण इथे खाली पण डिझाईन करून घेणार आहोत। तर त्यासाठी मी हे छोटं नोझल यूज करणार आहे। हे पण स्टारचंच आहे पण हे छोटं आहे। आता आपण इथे खाली डिझाईन काढून घेऊ। आपली पूर्ण केकला डिझाईन झाली। आता इथे मध्ये पण आपण हे व्हाईट कंपाऊंड जे खिसून घेतलं होतं ते टाकणार आहोत।
आता इथे माझ्याकडे हे चेरीज आहेत, ह्या आपण ह्या फुलांवरती अशा ठेवणार आहोत। तर अशा प्रकारे हा आपला व्हाईट फॉरेस्ट केक तयार झाला आहे। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओला लाईक पण करायचं आहे, शेअर पण करायचं आहे।